भारतीय जनता पार्टीच्या कळंबोली मंडळ पदाधिकाऱ्यांची नियुक्ती नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. या कार्यक्रमाचे आयोजन कळंबोली येथील तिथी बँक्वेट हॉल येथे शनिवारी करण्यात आले. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत नियुक्तीपत्र वाटप करण्यात आले. जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाला पनवेल विधानसभा निवडणूक प्रमुख नितीन पाटील, कळंबोली मंडळ अध्यक्ष रविशेठ पाटील, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष कदम, जिल्हा उपाध्यक्ष प्रिया मुकादम, जिल्हा चिटणीस संदीप म्हात्रे, जिल्हा अध्यक्ष बबन बारगजे, जिल्हा अध्यक्ष सहकार सेल अशोक मोठे, माजी नगरसेवक अमर पाटील, बबन मुकादम, राजू शर्मा, माजी नगरसेविका प्रमिला पाटील, मोनिका महानवर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी भारतीय जनता पार्टी कळंबोली मंडळ समिती संरचना अध्यक्षपदी रविनाथ पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर सरचिटणीसपदी दिलीप बिस्ट, संजय दोडके, उपाध्यक्षपदी आबासाहेब घुटुकडे, संदीप भगत, विनोद बोरसे, सुनील ठेंबरे, जोहेब पटेल, प्रियंका पवार, सचिवपदी संतोष गायकवाड, तुषार जगदाळे, राजेंद्र बागल, प्रकाश मुंबईकर, बायचा बारगजे, कोषाध्यक्षपदी प्रमिला पाटील, तसेच भारतीय जनता पार्टी कळंबोली मंडळ कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये महिला मोर्चा अध्यक्षपदी मनीषा निकम, युवा मोर्चा अध्यक्षपदी गौरव नाईक, अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्षपदी विष्णू गायकवाड, ओबीसी मोर्चा अध्यक्षपदी जनार्दन पाटील, अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्षपदी अझर शेख, आदिवासी मोर्चा अध्यक्षपदी राकेश नाईक यांची निवड करण्यात आली आहे. तसेच कळंबोली प्रभाग क्रमांक 7 अध्यक्षपदी चित्तरंजन शेट्टी, महिला अध्यक्षपदी दुर्गावती सहानी, युवा अध्यक्षपदी सौरभ जगताप, कळंबोली प्रभाग क्रमांक 8 अध्यक्षपदी प्रकाश शेलार, महिला अध्यक्षपदी भाग्यमुनी शहा, युवा मोर्चा अध्यक्षपदी मनीष तिवारी, कळंबोली प्रभाग क्रमांक 9 अध्यक्षपदी घनश्याम शर्मा, महिला अध्यक्षपदी उमा राव, युवा अध्यक्षपदी लाड डी सिद्धू, कळंबोली प्रभाग क्रमांक 10 अध्यक्षपदी रामा महानवर, महिला अध्यक्षपदी शुभांगी निर्मळे, युवा अध्यक्षपदी अक्षय काळेबा. या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत नियुक्तीपत्र वाटप करण्यात आले.